सर्वप्रथम वाढदिवसाच्या निमित्तानं जे नागपूर जिल्हा आणि कामठी महोदय विधानसभा जनतेचे मी आभार मानतो. आज माझी वाढदिवसाची सुरुवात महोदय तालुक्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांसाठी जे आमचे जिल्हा परिषद सन्मान्य सदस्य योगेशजी देशमुख, सभापती स्वप्नीलजी सावनकर, पंचायत समिती सदस्य दीपकजी गेडाम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोशन मेश्रम यांचं उपोषण सोडून मी या ठिकाणी आलो आहे. आणि सोबत माझ्यासोबत आमचे नेते सुनीलजी केदारसाहेब, रामटेक लोकसभेचे सन्मान्य खासदार श्यामकुमारजी बर्वे, ज्या विविध मागण्यासाठी मोद्याला बसले होते त्यांच्या उपोषण सोडून मी या ठिकाणी आलो. त्यांच्या विविध मागण्या होत्या, कारण शेवटी वाढदिवस महत्त्वाचा नाही, जनतेची सेवा करणं महत्त्वाचं आहे. म्हणून मी या ठिकाणी सर्वप्रथम मी सर्वांचं या ठिकाणी ज्यांनी वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा दिल्या सर्वांचे आभार मानतो. आणि भविष्यामध्ये कामठी महोदय विधानसभेत जनतेला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही 4.5 वर्ष करत राहिलो आणि भविष्यातसुद्धा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. सन्मान्य सुनीलजी केदारसाहेब आणि रामटेक विधान लोकसभेचे खासदार सन्मान्य श्यामकुमारजी बर्वे आणि आमचे काँग्रेसचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या माध्यमातून एक चांगला विकासाचा माध्यम घेऊन आम्ही जनतेसमोर त्या ठिकाणी जाणार आहे. वाढदिवस आम्ही जे कामठी महोदय विधानसभेतील जनतेने आमचे सरपंच असो, जिल्हा सदस्य असो, सर्व लोकांनी जे प्रेम दिलं त्या प्रेमाची पावती म्हणून या ठिकाणी मी आज कामठी विधानसभेमध्ये मागच्या विधानसभेतही आम्ही 1,08,000 त्या ठिकाणी मतदान घेतलं होतं. आणि मागच्या 4.5 वर्ष आम्ही चांगलं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सन्मान्य नेते सुनील केदार आणि श्यामकुमारजी बर्वे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं. आणि त्या कामाची पावती म्हणून लोकसभेमध्ये कामठी महोदय विधानसभेमधून 17,500 मतदिक्या मिळालं. आणि असंच काम आम्ही जनतेसाठी, शेतकरीसाठी, शेतमजुरासाठी करत राहू एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि सर्व जनतेचे आभार.